येत्या 15 ऑगस्टला देशात 75वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस कोविड लसीकरण अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असून 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत कोविड लसीकरण अमृत महोत्सव आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तथास्तु हॉलमध्ये बूस्टर डोस शिबिर शुक्रवारी आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. पनवेल शहरातील तथास्तु हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत लसीकरण शिबिरावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे, नीता माळी, भाजप सांस्कृतिक सेलचे अभिषेक बटवर्धन, अक्षया चितळे, अंजली इनामदार, सुहासिनी केकाणे, नंदा ओझे, संजय जैन, प्रवीण मोहकर, अमित ओझे, गुरुनाथ लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभलाय. आज आपल्या सगळ्यांचे सन्मान्य आमदार आणि भारतीय जनता पार्टी रायगड उत्तर जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस आणि म्हणून आज संपूर्ण विधानसभा क्षेत्रात असेल, जिल्ह्यात असेल, अनेक सामाजिक उपक्रम साकारले जात. खरं तर आपण बघितलं तर आजकाल लोकप्रतिनिधींचा वाढदिवस म्हणजे कुठेतरी मोठ्या पार्ट्या, कुठेतरी परिवाराबरोबर स्टेशनला जाणं आणि माझ्या कुटुंबाला हा वेळ मी देऊ शकतो का, हा प्रयत्न अनेक लोकप्रतिनिधी करताना दिसतात. पण अशा वेळेला एक वेगळा पॉइंट आहे, एक आदर्श आपले आमदार आपल्याला घालून देतात. हा समाज, हेच माझं कुटुंब, हाच माझा परिवार आहे. म्हणून मी माझा वाढदिवस माझ्या या समाजरूपी कुटुंबाबरोबर साजरा करीन आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करीन. मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्यामुळे माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरा होतो. हा संदेश देण्याचं काम आपले आमदार या ठिकाणी करतात. मला वाटतं आपण सगळेजण भाग्यवान आहे की असे आमदार आपल्याला लाभलेले आहेत. आणि म्हणून आज रुचिता लोंढेच्या माध्यमातून इतका चांगला उपक्रम या ठिकाणी साकारला गेला. सामाजिक उपक्रम जर करायचा असेल तर सध्या वॅक्सिनेशन हा खूप मोठा विषय आहे आणि त्यामुळे बूस्टर डोस लोकांना देणं, त्या माध्यमातून त्यांना सेवा उपलब्ध करून देणं, यापेक्षा चांगली सेवा खरं तर असूच शकत नाही. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की एकीकडे आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करतोय, हर घर तिरंगा अभियान साजरं करतोय आणि यावेळेला बूस्टर डोसचं अभियान सुद्धा आपण केलं पाहिजे हे आवाहन सुद्धा नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ह्याचा एक चांगला समन्वय साधण्याचा प्रयत्न रुचितांनी केला. एकीकडे आझादी का अमृत महोत्सव, एकीकडे आपल्या आमदार मोदींचा वाढदिवस आणि अशा माध्यमातून हा वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह तिने ठेवलेला आहे. सातत्याने अनेक सामाजिक उपक्रम करणारी एक युवती म्हणून तिने जनमानसाच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं आहे. मी रुचिताच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सन्माननीय आपले आमदार प्रशांत ठाकूर यांना आपण सगळे मिळून मनापासून शुभेच्छा देऊया. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी आपण सगळे मिळून प्रार्थना करूया. अशा प्रकारच्या शुभेच्छा आपण प्रशांतांना या दिवशी देऊया.